नमस्कार, मी अजिंक्य संजीव नारंगकर. मी मूळचा अक्कलकोटचा आहे, पण मी राहायला मुंबईलाच आहे जन्मल्यापासून. आणि मुंबई हां, पनवेल आणि दिवा आणि डोंबिवलीवाली मुंबई नाही, हां ऐरोली नवी मुंबई, प्लॅन सिटी. प्लॅन सिटी म्हणजे आमच्या ऐरोलीची खासियत काय माहिती आहे का? आमच्या ऐरोली सगळं प्लॅन आहे. रेसिडेन्स, बिल्डिंग, कॉलेज बिल्डिंग्स, स्कूल्स, टॉयलेट्स प्लॅन आहेत यार आमच्याकडे. खळज टॉयलेट आमच्या तुमच्याकडे टॉयलेट्स ना. मी सॉरी, मी अंधेरीवरनं आलो, मी तिथे पण टॉयलेट बघितले, अजिबात चांगले नव्हते डूड. आमच्याकडे ऐरोलीत ए सीवाले टॉयलेट आहेत, 5 रुपये एक तास, काही कर तू ए सी, खूप मजा. वायफाय पण आहे टॉयलेटमध्ये, त्याचा बराच फायदा उचलतात. मी 10 झाली माझी, म्हणजे मी आता BSC ला आहे, पण मी तेव्हा सांगतो आधी, 10 झाली माझी. मी 11th ला ॲडमिशन घेणार होतो, तर पप्पा मला सजेस्ट करत होते की तू एक काम कर, तू काय हुशार वगैरे नाही आहेस, मला माहिती आहे. माझ्या पप्पा ना, म्हणजे माझ्यावरती माझ्या पप्पांचा जास्त भरोसा आहे स्वतःपेक्षा. तू हुशार नाही, तू सायन्स बीनच्या फंद्यात पडू नको, तू कॉमर्स घे. आपण पिलेला थम्सअप. आम्ही बोललो आज कुछ तुपानी करते, मी सायन्सचा फॉर्म भरून आलो. माझ्यासोबत माझे 4 मित्र होते. 4 मित्र म्हणजे ऑसम. ते पण बोलले अजिंक्य तू सायन्स, मी सायन्स. अजिंक्य आपण खूप क्लोज मित्र आहे, सो ते पण घेतले सायन्स. पण त्यातला एक मित्र ना साला फुटीर निघाला रे. 10th सुट्टीमध्ये काय आला माहिती आहे का? लॉर्ड शिवा माहीत आहेत ना, लॉर्ड शिवांचा तो भक्त होता. आणि देव कसा प्रसन्न होता, तसं लॉर्ड शिवा त्याला प्रसन्न झाले. लॉर्ड शिवा त्याला रात्री बोल, म्हणजे मी बघितलं, खोटं ना, मी स्वतः बघितलं, लॉर्ड शिवा आलेला त्यांच्या बिल्डिंगच्या खाली. वॉचमन सोडून, पण नंतर सोडलं, सांगितलं त्यांनी आयडेंटिटी, त्रिशूल वगैरे दाखवल्यावर कसं सोडून द्यायला लागतं रे, त्रिशूल आहे यार, कम ऑन, शिवसेना. तर मग त्याला आज सोडलं, तो वर गेला. शिवांनी सांगितलं की वत्स, तुला जर तू वैभव, त्याचं नाव वैभव आहे, वैभ्या वत्स, तुला आयुष्यात जर काय मोठं करायचं असेल, ऐरोली सोड आणि कुठल्या तरी शांत ठिकाणी जा. आणि ते म्हणजे भविष्यवाणी एकदाच टाईपमध्ये ते मन दिसेन असे झाले. तर त्या चुतियाने एंडिंगला शांततेच्या ठिकाणी जा हेच नाही ऐकलं, फक्त ऐरोली सोड ऐकलं. पण तो आता गेला रे डोंबिवलीला. आठवण येते म्हणजे कधी कधी, आता असू देत. मग 11वी 12वी आम्ही 4 जण होतो. माझ्या मित्रांची नावं ऑड आहेत, म्हणजे बघा, ऑगी, लाली, KR, मी स्वतः आणि बाबा. ऑगी आदित्य मोरे, लाली योगेश देवकर आहे, बाबा आमचा शुभम कांगणे, KR मी म्हणजे काळूराम, अजिंक्य नारंगकर मी स्वतः. तर कॉमेडी फॅक्ट असा आहे की काय काहींचे मित्र कसे असतात, नालायक, महानालायक आणि एकदम नालायक. माझे एकदम नालायकच्या 200 पुढे आहेत, खूप बारी. तर आम्ही एकत्र ॲडमिशन घेतलं, आम्ही एका क्लासेसला होतो. तर क्लासेसमध्ये एक संडेला आम्हाला सुट्टी असायची, आणि एकदा क्लासमध्ये बोलले की नाही आम्ही तुमचं ना करिअर गायडन्स करणार. भाई नाही पाहिजे मला. नाही तुमचं करिअर गायडन्स घ्यायचं आहे मला. म्हणलं यार बरं ठीक आहे, मी बाहेरून मित्राला सांगितलं यार आपलं करिअर गायडन्स आहे. तर बोलले की भाई मग काय करायचं, म्हणलं येऊ वाट लावून ऐरोली. चल करिअर गायडन्स भाई दुपारी ठेवलं आहे 12 वाजता. म्हणलं यार पुण्याचा तर नाही सांगू शकत नाही की यार नाही आम्ही झोपतो त्या टायमाला, असा पण विषय नाही. आम्ही गेलो करिअर गायडन्सला, बसलो, पूर्ण क्लास होता, निवडक मुलं होती ज्यांच्या खरंच करिअरला गायडन्सची गरज होती, तर आम्ही निवडक पोरं तिकडं होतो. सो ते 4 जण आलेले जे ब्लॅक टी शर्ट घालतात आणि ब्लू कलरची जीन्स घालतात. ओके, मी व्हाईट शर्ट घातलं, नाही म्हणजे ह्याच्या मागं पण हे स्टेटमेंट आहे, मी ब्लॅक टी शर्ट घातलं आहे कारण की मला जे काळे बोलतात ना, नो हा काळा कलर आहे, आणि जे स्वतःला गोरे समजतात ना, हा गोरा कलर आहे. प्लीज सेंटिमेंट हा डूड. मग त्यांच्यानंतर करिअर गार्डन चालू केलं, त्यांनी स्टार्ट केलं. मुलगी होती ती, सर तुम्हाला आयुष्यात काय करावं असं वाटतं? एक जण उठला, आय लाईक टू डू माय करिअर इन ऑटोमोबाईल. माझ्या बाजूला माझा मित्र बसलाय, त्या 10th ला 62% पडलेत. डूड आम्ही सायन्स घेतलंय लाईनीशीर. तो बोलतो भाई ऑटो का मोबाईल? मी बोललो मित्रा एकच आहे बस खाली, तुला नाही कळणार बस, उगाच सायन्स यार. मग नंतर असं फिरत 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 आलं, पहिला माझा मित्र होता ऑगी, त्याने वाढवल्या दाढी, गळ्यात घातले सोन्याची चैन. त्याला विचारलं तुला काय करायचं, तो उभा राहिला गंभीर फेस,
तसं तर मला प्राईम मिनिस्टर बनायचं आहे, पण बघू नगरसेवकापासून सुरुवात करू. मी त्याच्याकडे असं बघतोय, भाई तुझ्या बिल्डिंगमधला वॉचमॅन तुला ओळखत नाही यार, तुझं त्याशी त्यांनी नाव लिहून घेतलं रजिस्टरमध्ये, तू याच बिल्डिंगमध्ये राहतो म्हणून. तू कसं काय बोलू शकतो मला प्राईम मिनिस्टर बनायचं आहे? सो त्याच्या बाजूला बाबा होता आणि आम्ही लाईनीचे ठरवले, आपण भाई हे सब फाड देंगे आज, करूच द्यायचं ना भाई यांना करिअर गायडन्स. बाजूला बाबा होता, त्याला उभा केलं. तर बाबा अशा काइंडचा माणूस आहे, प्रत्येक ग्रुपमध्ये एक बाबा असतो जो ना भाई खूप ज्ञान देतो, म्हणजे त्याला सगळे पाप पुण्य पाठ आहेत जे तो स्वतः करणार आहे आणि आपल्याकडनं करून घेणार आहे. फक्त सांगणार, भाई तू असं केलं ना तुला नरकात तिला तळतील. नाही, काला खड्डापर्यंत ठीक आहे भाई, काला अजिंक्य फ्राईड नको. सो ते जाऊ दे बोललो. सो बाबाला उभं केलं, बाबाला विचारलं तुला करिअरमध्ये काय करायचं. बाबा अगीकडं बघतोय, मी याचा खास माणूस बनेन. ते म्हटलं का? तो प्राईम मिनिस्टर बनणार आहे. अहो भाई तू पागल आहे का? प्राईम मिनिस्टरचा खास माणूस असणार आहे, मी काय करू शकतो? ते म्हटले ओके, मग काय, तो मोदी बनला तर मी अमित शहा बनीन, तो सोनिया गांधी बनला तर मी मनमोहन सिंग बनीन, तो यूट्यूब बनला तर मी झोमॅटोची ऍड बनीन, मी काय करीन? त्यांनी असं विचारलं की तू टिकटॉकवर आहेस? तो म्हटला हां. तुम्हाला कसं माहीत, एक कुलता एक पाटलाचा लेख मी काही करीन? तर ओ माय, तुम्ही मला लाईक दिलाय? हो, मी कमेंट पण केलेला चुतिया. इज्जत घालवायची काम आहे यार तुझी. नेक्स्ट होता लाली. लालीची स्पेशालिटी अशी आहे की एक ना मुलं असतात ज्यांना ना वरदान असतं, चांगला फेस आणि चष्मा आणि गोड स्माईल. म्हणजे तुम्ही चेहऱ्यावरनं गेस करू शकत नाही की चमडी के अंदर हम साप पाल के बेटे है. साला त्याला उभा केलं तो म्हणजे कसं छान शेव बिव करून चष्मा घातलाय, डिसेंट सिंगल साईड अशी केस, माझ्यासारखी स्टायलिश नाही असं सिंगल साईड तो उभा राहिला. तुला काय करायचं बाळा आयुष्यात? मॅम आय लाईक टू स्टार्ट माय बिझनेस. सगळे शॉक. भाई मी माझ्या बाजूला मित्र बोललो, गद्दार मला सांगितलं तू बिझनेस करणार आहे? मॅम म्हणले ओके. ती म्हणली ओके व्हेरी गुड व्हेरी गुड, कसला करणार? तो मायनर. हां हां, स्टार्ट मायनरच असतो रे बाळा. हां पण कसला करणार? चायनीज भेळ, बर्फाचा गोळा आणि शाळेच्या बाहेर चिंच आणि बोराचा स्टॉल. म्हणलं भाई लायकी मित्रा डूड. सो ते म्हटले भाई यांनी लाईनीचे समजून गेले, यांच्याकडनं काय आपण नको. तर लास्ट होतो मी असा होतो, मी असा झालो ओके हां ठीक आहे. सो आपण करिअर गायडन्स स्टार्ट करतो, माझ्यापर्यंत आलेत ना, आणि मी सिरियसली चांगलं सांगणार होतो यार. मग ते झालं, आम्हाला 11th 12th आम्ही खूप तमाशा करत काढला. तर 12th आफ्टर आम्ही ग्रॅज्युएशन आम्ही सगळे वेगळं, आणि कसं ते करिअर गायडन्सवाल्यांचे आम्ही एवढी मारली आहे, सो ते श्राप तर देणारच आणि श्राप तर आम्हाला तर लागणारच. असं म्हणतात कावळ्याच्या श्रापाने गाय मरत नाही, पण मी कावळ्यापेक्षा एकच शेड कमी काळा आहे. सो मला तर लागणार, आणि माझे मित्र सगळे गोरे आहेत, मला त्यासाठी ठेवलं त्यांनी ग्रुपमध्ये. भाई याला तरी चिडव, कुणाला नाही तर नाही डूड, आता मला तरी चिडव असं म्हणून. तर मग काय तो श्राप लागला आम्हाला चौकांना. आमच्या ग्रुपचं नाव आहे चांडाल चौकटी, म्हणजे इतके चांडाळ काम आहेत ना आमची, का ग्रुपचं नाव आहे चांडाल चौकटी. त्यातल्या तिघा जणांना ना श्राप मायनर लागला. ते तिघं जणं कोण होते? हे तिघं जणं उरलेले मला सोडून. मायनर लागला असं का म्हणतो आहे? कारण की त्या तिघांनी घेतली इंजिनिअरिंग. एक गवंडी म्हणणार आहे, एक मिक्सर रिपेअर करेल, एक मेट्रोच्या हातात किंवा फिटरच्या हाताखाली वगैरे आटे बिटे फिट करायला असेल. आणि मेन जो श्राप लागला ना मित्रांनो, मला लागला कावळ्यापेक्षा एक शेड काळ्या माणसाला कमी. मी केलं ॲग्रिकल्चर. दुःख माहीत नसेल तुम्हाला ॲग्रिकल्चर करणाऱ्यांचं. तर त्या टायमाला माझं कसं झालेलं, हे सगळं इंजिनिअरिंग करतात कोण, म्हणजे त्यांनी करिअर गायडन्सच्या टायमाला आम्हाला तीनच गोष्टी सांगितल्या, म्हणजे असं सांगितलेलं तुम्ही करिअर गायडन्स आयदर इंजिनिअरिंगमध्ये करू शकता, तुम्ही करिअर एकतर एक MBBSमध्ये करू शकता, नाही तर फार्मसी, नाहीतर मग इंजिनिअरिंग आणि फार्मसी आणि MBBS, नाहीतर मग तेच. सो मी बोललो मी ह्यांच्यापेक्षा काहीतरी खतरनाक करणार, मी घेतलं ॲग्रिकल्चर. मी ॲग्रिकल्चरला आलो, मला पप्पाने सांगितलं बाळा तू बाहेर राहणार आहेस, तुला तिथे थोडी वेगळ्या टाईपची मुलं हुशार भेटतील बाहेरून आलेत, सो त्यांच्यासोबत राहा. मला असं वाटतं आहे
सुंदर मुली आणि हुशार मुलं दहिसरवरनं यूटर्न मारतात. बाई माझ्यापर्यंत पोचतच नाही आहेत, मी तेच म्हणणार माझ्यापर्यंत नाही पोचलेत कोण सुंदर मुली आणि हुशार मुलं, मी कसं काय समजू. म्हणतं मला तिथे कसे, मला तिथे मित्र भेटले, कसं प्रत्येक आपल्या ग्रुपमध्ये एक मुलगा असतो जो भारी दिसतो, तर मला तिथे भेटला एक भारी मुलगा, फुल भारी, त्याचं नाव आहे चाळके अण्णा, आम्ही त्याला अण्णा बोलतो, त्याचं सरनेम चाळके. तो खूप भारी बोर आहे, प्रत्येक गोष्टीची माहिती त्याला असते आणि तो ते आमच्यापर्यंत पोचवतो. सो मी थानोसचा डायलॉग मारतो सगळ्यांसमोर, यू आर नॉट द ओनली वन हू जस्ट कर्स बाय नॉलेज. मला इंग्लिश येतं, हां चांगलं पाठवत नाही म्हणू शकत. सो आणि दुसरा माझा खास मित्र आहे सोप्या, म्हणजे तुम्ही युद्ध महाभारत वगैरे बघितलं असाल ना, त्यात कसे इकडनं बाण उडत असतात, इकडनं बाण उडत असतात, दोन्ही कोलॅप्स होतात, ते एंडिंगला खाली पडतात ना, तिथं खाली एक माणूस उभा असतो ज्याला खरंच त्या युद्धाशी काही एक घेणं देणं नसतं, पण कसं त्याचा मूड चेंज होतो, भाई बाणच उडतात यार, बाण इकडे ना, इकडे तर ये, तो असं बोलवून घेतो, छान आहे रे, आणि असं घालून असं टोचून घेतो. तो माझा मित्र आहे सोप्या, त्याला खरं तर काहीच घेणं देणं नसतं मॅटरशी, तो सगळे मॅटर स्वतःच्या अंगावर ओढून घेतो आणि ते इंडायरेक्ट डायरेक्टली माझ्या अंगावर पण येतात आमच्या सगळ्यांच्या. आणि माझा शेवटचा मित्र आहे अक्षय तावडे. आपल्या सगळ्यांच्या ग्रुपमध्ये काय सांगता येते की तुम्ही ना एका मित्रासमोर कितीही मत मांडा, तसं नाही रे, कसं आहे माहिती आहे का, तो भाई कोकणी माणूस आहे, त्यांची मतं आपण परफेक्ट धरायला पाहिजेत. तर त्यांच्यासोबत मी आणि आम्ही सगळे मिळून सध्यातरी BSC गाजवतो आहे. बस दॅट्स ऑल फ्रॉम माय साईड. थँक्यू.